व्यस्त जीवन की आपाधापी और भागदौड़ में प्रभाग 30 के नागरिकों का मनोरंजन हो, इसी मकसद से बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने आज सानी नागरिकों को चल्लो कर कॉमेडी ड्रामा दिखाया। विष्णुदास भावे ऑडिटोरियम में प्रस्तुत इस नाटक को देखने साई भक्त महिला मंडल की टीम, पाम बीच इलाके के रहिवासी और वरिष्ठ नागरिक संघ के सदस्य बड़ी संख्या में मौजूद रहे, जिन्होंने मस्ती और मनोरंजन से भरपूर चल्लो कर प्रहसन का जमकर आनंद उठाया। इस अवसर पर मौजूद बीजेपी नेता सतीश निकम ने मनोरंजन उपलब्ध कराने वाले युवा नेता पांडुरंग आमले की सराहना की। खरं म्हणजे रंगमंच, नाट्यकला या विषयामध्ये महाराष्ट्र आणि मराठी जनता हे आपण खूप पुढे आहोत आणि गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या विषयांना घेऊन सामाजिक भान आणि सामाजिक जागृती ही रंगमंचाने कायम केलेली आहे। पण या सगळ्या कालखंडामध्ये थोडीशी उणीव या विषयाची भासली आपल्याला आणि त्यातून आत्ता लोकांचं एकमेकांशी भेटणं, एकमेकांशी बोलणं, सामाजिक विषयांसाठी एकत्र येणं असं सुरू झालेलं आहे। त्यातला एक नवीन प्रयोग म्हणून पांडुरंग आमले साहेबांनी त्यांच्या प्रभागातल्या लोकांकरता हा नाटकाचा प्रयोग आणि यातसुद्धा एक सामाजिक संदेश दडलेला आहेच, तर असा हा नाटकाचा प्रयोग आज सगळ्यांकरता ठेवलेला आहे सानपाडावासियांकरता। तर त्यातला हा एक वेगळ्या प्रकारचा काय म्हणायचा अभिनव उपक्रम असं म्हणता येईल। आणि कोरोनाच्या काळामध्ये जी काही थोडीशी निरुत्साह आणि निराशेचं वातावरण होतं त्यातून थोडंसं कुठेतरी कॉमेडी आणि वेगवेगळे हास्याचे फवारे हे या प्रयोगामधून सगळ्यांना अनुभवायला मिळाले आणि एक प्रकारचं कौटुंबिक मिलन हे सुद्धा त्या प्रभागातल्या सगळ्या लोकांचं आणि जनतेचं आमले साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। तर त्यानिमित्ताने सर्वांना एक प्रकारे शुभेच्छा देतो। चल लवकर एक पारिवारिक ड्रामा है जिसमें जनार्दन लवंगारे, नयन पवार, श्रीकांत भवेकर, सुजीत जाधव और नूतन जैन ने मुख्य भूमिका निभाई है। उनकी कला का मनोरंजक एहसास करने मंडल अध्यक्ष श्रीमंत जगताप, आईटी सेल के संयोजक पंकज दलवी, तालुका महामंत्री रमेश शेट्टे, नीलेश वर्पे, मंगल वावल, महिला मोर्चा आघाड़ी की अज्ञा गवाने, वरिष्ठ नागरिक संघ के श्रीपाद पतकी और आर नाईक इवेंट के राकेश नाईक एवं समाज सेविका शारदा आमले खास तौर पर मौजूद रहे। युवा नेता पांडुरंग आमले ने इसे प्रभाग के नागरिकों को आनंद दिलाने का एक जरिया बताया। कोरोना काळामध्ये जी लोकांचं कुठेतरी चित्रपट सृष्टी असो किंवा रंगमंच असो यांच्यापासून वंचित राहिलेलं आहे आणि करमणूक म्हणून तसेच एक आम्हाला नेहमीच आम्ही विविध आमचे जे ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या महिला असतील यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजनाचा काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो। परंतु यावेळेला आम्ही असं ठरवलं की कुठेतरी पूर्ण कुटुंबासहित त्यांना मनोरंजन करता येईल अशाच एका संकल्पनेतून आम्हाला ही एक संकल्पना सुचली आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार। आम्ही आज हा प्रभाग क्रमांक 30 मधील सर्व नागरिकांसाठी हा एक उपक्रम ठेवला आहे आणि खरोखरच या उपक्रमाचा चांगला असा प्रतिसाद आम्हाला भेटतोय। अक्षरशः पूर्ण थिएटर भरलेला आहे, तुम्ही बघताय आणि सर्व नागरिक आमचे मनापासून याचे एन्जॉय करतायत आणि पुढील काळातसुद्धा आम्ही असे उपक्रम नक्कीच घेऊ जेणेकरून प्रभागातील कुटुंब कसे एकत्र जातील आणि अशा प्रकारचे संदेश पण आम्ही त्यांना नक्कीच देऊ। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।